नमस्कार, आम्ही करदाते, आम्ही मतदाते या चॅनलवर आज एक नवीन विषय, लोकशाहीत अवमान फक्त न्यायपालिकेचाच का, हा तो विषय आहे। शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे अशा चार भक्कम स्तंभावरती आपली लोकशाही कार्यरत असल्याचे सांगितले जाते। या लोकशाहीचा पाया कच्चा किती आणि पक्का किती याबद्दल बोलू कधीतरी, तो आजचा विषय नाही। महत्त्वाचा फक्त एकच प्रश्न डोळ्यासमोर आहे, तो म्हणजे लोकशाहीत अवमान फक्त न्यायपालिकेचा का होतो? शासनातील कोणी मायकालाल पुढे येऊन आमचा अवमान झाला आहे असे बोलल्याचे कधी ऐकिवात नाही। प्रशासनातील मंडळी तर याबाबतीत खूप लांब राहिल्या, आल्याच पुढे तर सरकारी कामकाज अडथळा केला म्हणून तुमच्या आमच्यावरती ते दावे करतील, केसेस करतील, तुम्हा आम्हाला धमकावतील, वेळप्रसंगी आपल्याला शिक्षाही करतील, पण आमचा अवमान झाला आहे असे म्हणून एकही जण त्यातून पुढे पुणे आल्याचे ऐकिवात नाही। प्रसारमाध्यमांचा विषय तर स्वतंत्रच आहे, अवमान होतो तो फक्त न्यायपालिकेचाच, भीती असते ती फक्त न्यायपालिकेच्या अवमानाच, हे काय गौडमंगाल आहे? आपण लोकशाहीचे मतदार आहात, आपल्याही मनात हा कधी प्रश्न पडला असेल का? नाही, पहा, विचार करा। शासन, प्रशासन आणि न्यायालये यांच्या कामकाजावर भाष्य करून प्रसारमाध्यमे नेहमी गोंधळ उडवून देण्याचे काम करत असतात। प्रसारमाध्यमे नेमकी लोकशाहीत जबाबदारी पार पाडतात का नाही हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे, बोलू त्यावर कधीतरी। मात्र अवमान हा न्यायपालिकेचाच का, याबद्दल मात्र चर्चा व्हायला हवी असे एक मत आहे। आम जनतेची न्यायालयातील दावे जेवढ्या जमेल तेवढ्या उशिरा निकाली लावण्याचा प्रयत्न करण्यात आम जनतेचा अवमान न्यायालयाकडून होतो का नाही याबद्दल मात्र चर्चा कोणीच करणार नाही, पण त्यातही कदाचित न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता आहे। अहो, जय हो लोकशाही। बोला मतदारांनो, आपणही लोकशाहीचे मतदार आहात, आपले काय मत आहे? धन्यवाद।